सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, इयत्ता 6वी द्वितीय घटक चाचणी विषय गणित, गणित विषयाची कृतीपत्रिका प्रश्नपत्रिका उत्तरासह आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. वेळ आहे 1 तास 19 गुणे 20 गुणांची ही चाचणी अध्ययन निष्पत्तीवर आधारित तयार केलेले हे प्रश्न आहे. आपण बघूया. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती, माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. तर चला, प्रश्न पहिला आहे. रिकाम्या जागा भरायच्या आहेत आपल्याला. 4 गुणांसाठी आहे. नफा बरोबर विक्री किंमत, तर पुढं रिकामी जागा भरायची. तोटा बरोबर खरेदी किंमत, त्याच्या पुढची रिकामी जागा भरायची. एक्स वजा 5 बरोबर 11, तर एक्स बरोबर किती ती रिकामी जागा भरायची. आणि कर्जदारास दिलेल्या रकमेला डॅश डॅश असे म्हणतात. तर काय म्हणतात, ह्या 4 जागा 4 मार्कासाठी आहेत. मित्रांनो बघा, नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत, त्यानंतर तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत, त्यानंतर एक्स वजा 5 बरोबर 11, म्हणजे एक संख्या अशी आहे की तिच्यातून 5 वजा केल्यावर 11 राहते, तर ती संख्या कोणती, असं एक सरळ बोली भाषेत तुम्हाला उदाहरण सांगतो. तर याचं उत्तर 16 येतं. आणि कर्जदारास दिलेल्या रकमेला मुद्दल म्हणतात मित्रांनो. त्यानंतर जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट, बघा त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान, त्रिकोणाच्या 2 भुजा समान, कोणत्याही 2 बाजू समान नसतात, तीनही कोण लघुकोण असतात. इकडं आहे समद्विभुज त्रिकोण, समभुज त्रिकोण, लघुकोण, लघुकोण त्रिकोण आणि समभुज त्रिकोण, सॉरी विषमभुज त्रिकोण. तर आपल्याला जोड्या लावायच्या योग्य पर्यायाच्या. त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान समभुज त्रिकोणाच्या असतात, ही जोडी योग्य आहे. त्रिकोणाच्या 2 भुजा समान समद्विभुज त्रिकोणात असतात, कोणत्याही 2 बाजू समान नसतात विषमभुज त्रिकोणाच्या, आणि तीनही कोण लघुकोण असतात, त्याला लघुकोण म्हणतात मित्रांनो. या पद्धतीने आपण जोड्या लावू शकतो. पुढे खालील प्रश्न सोडवा. 4 गुणांसाठी 2 प्रश्न सोडवायचे आहेत. खालील समीकरण सोडवा. 4x = 52, m - 5 = 12. तर अतिशय साधे सोपे प्रश्न आहेत मित्रांनो. 4x = 52 म्हणजेच x = 52/4. तर याला आपण भागाकार केला याचा, तर याचं उत्तर किती येतं, 53/52. तर या पद्धतीनं x = 13 हे उत्तर येतं. आपल्याला भागाकार केला की आपल्याला 13 येतं. त्यानंतर m = -12 + 5, तर याची आपल्याला वजाबाकी करायची, तर वजाबाकी केलं तर -7 हे उत्तर मिळतं मित्रांनो आपल्याला. पुढे जाऊया. पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर काढा. 15 मिनिटे 1 तास, 15 मिनिटं आणि 1 तास याचं एकमेकांशी असलेलं गुणोत्तर काढायचं आहे आपल्याला. पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीचे 15 मिनिटे आणि 1 तास = 60 मिनिटे, मग 15 60 = 15/60 याला आपल्याला भागाकार करावा लागेल. 15/15/60/15, 15 × 15 आणि 15 × 60 1 = 4, हे आपल्याला त्याचं प्रमाण किंवा त्याचं आपल्याला गुणोत्तर मिळालेलं आहे 1 = 4. खालील प्रश्न सोडवा. 4 गुणांसाठी एका परीक्षेत छापण्याला 800 पैकी 736 गुण मिळाले, तर तिला किती टक्के गुण मिळाले. टक्केवारी 800 पैकी 736 गुण कशी काढतो आपण. टक्केवारी 736/800 × 100 = 92% मार्क्स आपल्याला प्राप्त झाले छापण्याला. इथं या पद्धतीने आपल्याला टक्केवारी काढता येते. त्यानंतर पुढे जाऊया. 10 किलोग्रॅम साखरेची किंमत 325 रुपये, तर 8 किलोग्रॅम साखरेची, इथं एक्स्ट्रा लागलं मित्रांना, साखरेची किंमत काढा. तर 10 किलोग्रॅम साखरेची किंमत 325 आहे, तर 1 किलोग्रॅम साखरेची किंमत 325/10 = 32.5, म्हणजे 32.50 रुपये ही त्याची किंमत येते. आणि मग आपल्याला किती याची, अगोदर 1 याची किंमत काढून घेतली आता आपण. आता आपल्याला किती याची करायची, 8 किलो साखरेची किंमत करायची. मग काय करावं लागेल, 8 किलो साखरेची किंमत काढायसाठी 32.5 × 8 हा गुणाकार करायचा. हा गुणाकार केल्यावर आपल्याला त्याचं उत्तर मिळतं मित्रांनो 260 रुपये. इतकं सोपं पद्धत आहे. पुढे जाऊया. खालील प्रश्न सोडवा. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. वरचे प्रश्न 2 प्रश्न 2 गुणांसाठी 4 गुणांसाठीच होते, आणि हा 4 गुणांसाठी. महेशने 500 किलोग्रॅम ज्वारी 22,000 रुपयास विकत घेतली. प्रति किलोग्रॅम 48 रुपयांनी सर्व ज्वारी विकली, तर त्याला किती रुपये नफा झाला.
बघा 500 किलोग्राम ज्वारीची खरेदी किंमत होती 22,000, 500 किलोग्राम ज्वारीची विक्री किंमत आहे 500 × 48 बरोबर 24,000 होतात ते, म्हणजे विक्री किंमत खरेदी किमतीच्या जास्त आहे, खरेदी किमतीपेक्षा जास्त आहे म्हणून नफा झालेला आहे. आता नफा किती झाला, मग नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत, मग नफा किती 24,000, सॉरी खरेदी किंमत किती 24,000 आणि विक्री किंमत, सॉरी नफा किती 24,000 वजा खरेदी किंमत किती 22,000, म्हणजेच निव्वळ 2,000 या व्यवहारामध्ये नफा झालेला आहे. म्हणजे आपण एकूण नफा यामधून खरेदी किंमत वजा केली विक्री किमतीमधून आणि शेवटी नफा मिळाला 2,000, या व्यवहारात महेशला 2,000 रुपये नफा झाला. या पद्धतीनं आपण घेऊ शकतो. पुन्हा नवीन उडत लवकरच भेटूया मित्रांनो, तोपर्यंत धन्यवाद.